एखादं झाड आपल्याला कुंडीमध्ये लावायचं असेल तेव्हा प्रश्न पडतो त्यासाठी कोणतं कंटेनर बेस्ट असेल. हे योग्य कंटेनरमध्ये असणंही खूप जास्त महत्त्वाचं आहे, आपल्या सोयीच्या दृष्टीनेसुद्धा आणि झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा. तर आपण आज कुंड्यांविषयी डिस्कस करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. कोणत्या कुंड्या वापरायच्या आहेत, त्या मेंटेन कशा करायच्या आहेत. हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट बेसिक्सची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंड्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तर तीन प्रकारच्या कुंड्या असतात साधारण, पहिली म्हणजे मातीची, दुसरी सिमेंटची आणि प्लास्टिकची. सिरॅमिकच्या सुद्धा असतात. तसेच आता ग्रो बॅग सुद्धा नवीन कन्सेप्ट आला आहे ज्यात आपण व्हेजिटेबल्स ग्रो करू शकतो. तर यापैकी बेस्ट काय आहे, कसं वापरायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर मंडळी, कुंड्या नेहमी निवडताना आपण आपल्या झाडाचा विचार केला पाहिजे. त्यात आपण कोणत्या प्रकारचं झाड लावतो आहे, इनडोअर प्लांट लावतो आहे, होम गार्डनिंगमध्ये परमनंट झाड लावतो आहे, किंवा आपल्याला सतत ते मूव्ह करावं लागतं असं एखादं झाड लावतो आहे, एखादं डेलिकेट आहे ते झाड लावतो आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्या कुंड्या निवडायच्या आहेत. तर प्रत्येक कुंडीची स्वतःची अशी खासियत आहे आणि त्याचे काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत, तर ते आपण यामध्ये डिस्कस करतोय आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे कुंड्यांबद्दलचा. तर मातीचा जो पॉट असतो तो कोणत्याही झाडासाठी बेस्टच असतो, कारण याच्यातून एअर पास होते आणि यामुळेच आपल्या झाडाची हेल्दी ग्रोथ होते, झाडाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तसेच आपण जेव्हा झाडाला पाणी देतो आहे तेव्हा त्याच्या ड्रेनेज होलमधून तर ते एक्सेस वॉटर निघून जातच, तसेच मातीचं भांडं जे असतं ते ऍब्झॉर्ब करून घेतं एक्सेस वॉटर, त्यामुळे तुमचं झाड हे ओव्हर वॉटरिंग पासून सुद्धा वाचतं. त्यामुळेच मातीच्या भांड्यामध्ये कोणत्याही झाडाची हेल्दी ग्रोथ होते, त्यामुळे हे बेस्ट असतं कोणत्याही झाडासाठी. मातीच्या कंटेनरचा किंवा कुंडीचा एकच डिसएडव्हान्टेज आहे, तो म्हणजे हा ब्रेकेबल आहे, हा लगेच धक्का लागला की तुटतो, खूप नाजूक असतो. त्यामुळे तुम्ही सांभाळून वापरा तुमच्याकडे जर क्ले पॉट किंवा मातीचं कुंडी कंटेनर आहे. हे सगळ्यात बेस्ट असतात झाडांसाठी, फेवरेट आहे माझे. माझ्याकडे असे 2 ते 3 पॉटच आहेत सध्या तरी. सगळ्यात जास्त मी सिमेंटचे पॉट वापरते माझ्या झाडांसाठी. तरी सिमेंटची कुंडी आहे, पाहू शकताय. तर सिमेंटची कुंडी ही मातीच्या कंटेनरपेक्षा मजबूत असतेच. तसेच याच्यात सुद्धा पाणी बऱ्यापैकी ऍब्झॉर्ब केलं जातं आणि हा अनब्रेकेबल आहे, मजबूत असतो हा खूप. तसेच याच्यामध्ये सुद्धा झाडांची ग्रोथ उत्तमच होते. फक्त आता हे कॉन्क्रीट मटेरियल असल्यामुळे याचं नुकसान होतं झाडांना आपल्या. जर तुम्ही सिमेंटची कुंडी वापरत असाल तुमच्या झाडांसाठी तर तुम्ही त्याचं रिपोर्टिंग वेळोवेळी करत जा त्या झाडांचं, जेणेकरून तुमच्या झाडांचं नुकसान होणार नाही. सिमेंटचे जे पॉट असतात त्यामध्ये एअर सर्क्युलेशन होत नाही, पाणी झिरपतं याच्यात पण एअर सर्क्युलेशन नाही होत. हे कंटेनर ना मूव्ह करायला किंवा जागा चेंज करण्यासाठी जड असल्यामुळे मी ते एकाच ठिकाणी फिक्स करून ठेवले आहे जिथे मला त्यांना ठेवायचं आहे आणि झाड लावून दिलेलं आहे. फक्त आपण काळजी घ्यायची आहे तिथे सनलाईट व्यवस्थित त्याला मिळाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्रासदायक ते होणार नाही. आपण माझ्या गार्डन मधल्या काही कुंड्या पाहूयात. शेवंतीचा प्लांट आहे, तर ही आपण सिमेंटच्या कुंडीमध्येच ही रोपं लावली आहेत. तशी साईज मोठी आहे या कुंडीची. ही रेग्युलर आहे छोटीशी सिमेंटची कुंडी. टिकाऊपणा आणि एखादी कुंडी आपल्याकडे खूप वर्ष राहील याचा विचार केला तर ती सिमेंटचीच कुंडी आहे, तर ती खूप मजबूत आणि टिकाऊ असते. तर हा जेट प्लांट आहे. आता आपण पाहतोय प्लास्टिकचे कंटेनर्स. खूप इझिली तुम्ही मूव्ह करू शकता यांना आणि तुम्हाला डिफरंट डिफरंट शेप अँड साइजेसमध्ये हे आता मिळतात आहेत. तर मी रेकमेंड करेन की तुम्ही कलरचेच घ्यासे. काळं कंटेनर कधी घेऊ नका, ते सूर्याची किरण परावर्तित करत नाही तर त्यामुळे तुमच्या झाडांचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही काळ्या कलरचे प्लास्टिकचे कंटेनर वापरू नकात. तसे या कलरचे शेडचे किंवा ह्या कलर शेडचे वापरायचे आहेत आणि फुल डे सनलाईटमध्ये कधीसुद्धा ठेवायचं नाही या कुंडीमध्ये झाड लावून, कारण गरम होते कुंडी, प्लास्टिक गरम होतं आणि त्यामुळे जे झाड आपण त्यात लावलं आहे त्याच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे सेमी शेड सनलाईटमध्ये तुम्हाला जर एखादं झाड ठेवायचं असेल, इनडोअर प्लांटिंगसाठी जर हवं असेल, तुम्हाला मूव्ह करायला पण इझी जायला पाहिजे ते झाड, तेव्हा तुम्ही प्लास्टिकचे कंटेनर वापरू शकता. मी शक्यतो कटिंग ग्रो करण्यासाठी माझ्या प्लास्टिकचे कंटेनर्स वापरते, किंवा एखाद्या इनडोअर प्लांटसाठी
छोट्या मोठ्या झाडांसाठी, तसेच सीडलिंगसाठी मी असे ट्रे वापरते आहे. प्लास्टिकच्या कुंड्यांमधले जी रोपं आहेत ती आपल्याला सेमीशेड सनलाईटलाच ठेवायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट उन्हात दुपारच्या प्रखर उन्हात ठेवू नका. त्याने कुंड्यांचं तर नुकसान होतंच, पण कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांचंही नुकसान होतं. कारण कुंडी गरम होते उन्हाने आणि आपल्या मुळांना त्याचा त्रास होतो, मुळं डॅमेज होतात, बऱ्याचदा रोपही सर्वाईव्ह होत नाही. त्यामुळे सेमीशेड सनलाईटला ठेवा जर तुम्ही आउटडोरसाठी ठेवणार असाल तर, नाहीतर इनडोरसाठी हा बेस्ट ऑप्शन आहेच. हा ओडोमोस आहे पहिलं, दुसरं आहे ते डायनाथोस, आणि तिसरं आहे आपलं ब्राझिलियन बटन फ्लॉवर. तर भाज्या ग्रो करण्यासाठी, व्हेजिटेबल ग्रो करण्यासाठी तुम्हाला ग्रोबॅगचा ऑप्शन तर आहेच, किंवा असे प्लास्टिकचे कंटेनर सुद्धा तुम्ही वापरू शकता चांगल्या क्वालिटीचे. टब सुद्धा वापरू शकता चांगल्या क्वालिटीचे पाहून. सीड जर्मिनेशनसाठी प्लास्टिक कंटेनर हे बेस्टच असतात. तुम्ही पाहू शकताय किती छान ग्रोथ झाली आहे आणि कॅरी करायला पण खूप इझी आहेत. आता मी याचं रिपोर्टिंग करणार आहे. हे तेरड्याचे फ्लॉवरिंग प्लांट आहेत. याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे आपल्या चॅनलवर. आता त्याचं रिपोर्टिंग करणार आहे मी. खूप छान ग्रोथ झाली आहे. पण परमनंट प्लांटसाठी नाही वापरायचं प्लास्टिकचं काळं कंटेनर. याच्यातनं सूर्याची किरणं परावर्तित होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या झाडाचं नुकसान होण्याची शक्यता असते. एक्सेसिव्ह सनलाईटमुळे मुळांना त्याचा त्रास होतो. तर काळं कंटेनर हे कधीही वापरू नका जर तुम्ही प्लास्टिकचं कंटेनर वापरत असाल तर. फक्त कटिंग ग्रो करण्यासाठीच काळं कंटेनर वापरत जा, किंवा इनडोर प्लांटसाठी वापरायचं आहे त्यासाठीही वापरू शकता. जिथे तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये काही गोष्टी ठेवणार नाही त्यासाठी हे बेस्ट आहे. तसेच मंडळी, सिरॅमिकचे सुद्धा बरेचसे ऑप्शन्स बाजारात अवेलेबल आहेत. तर तुम्ही सिरॅमिकचे सुद्धा पॉट वापरू शकता. हे थोडे कॉस्टली असतात कंपॅरेटिव्हली हे बाकीचे पॉट, पण दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात या पॉटपेक्षा. तर तुम्ही इनडोर प्लांटसाठी हे पॉट्स वापरू शकता. हे थोडे जडसुद्धा असतात मूव्ह करायला आणि नाजूकसुद्धा असतात. तसेच झाडांच्या हेल्थसाठी पण मला ते काही तितके योग्य वाटत नाहीत. त्यापेक्षा तुम्ही ह्या पॉटमध्येच काहीतरी ऑप्शन्स निवडावे. किंवा तुम्हाला तुमच्या इनडोर प्लांटिंगसाठी हवं असेल तर तुम्ही नक्कीच हे इंट्रोड्यूस करू शकता. मी माझा पॉटचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आहे. मी रेकमेंड करेन तुम्ही मातीचंच कंटेनर जास्त करून वापरत जा जर तुम्ही त्याचं नाजूकपणा जपू शकत असाल तर. हा बेस्टच असतो कोणत्याही झाडासाठी. त्यानंतर मी सिमेंट पॉटला सेकंड रँक देईन आणि नंतर प्लास्टिकच्या कंटेनर्सना. तर तुम्ही तुमच्या झाडाच्या हेल्थचा सुद्धा विचार केला पाहिजे जेव्हा आपण त्याच्यासाठी कंटेनर निवडतो आहे. तसेच ते मेंटेन कसं करायचं त्या कंटेनरमधलं झाड तेही मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. प्लांट जेव्हा कुंडीमध्ये असतो ना तर प्लांट जवळची माती थोडी मोकळी करून घेत जा. यामुळे एअर सर्क्युलेशन होत राहतं, आपल्या झाडाला ऑक्सिजन मिळत राहतो. सिमेंटची कुंडी असेल तर तुम्ही हे नक्की करत जा. फायदेशीरच असतं हे झाडासाठी आणि कुंडीसाठी देखील. अशी माती मोकळी करून घ्यायची आहे आणि मगच तुम्ही त्याला फर्टिलाइज करत जा किंवा पाणी देत जा. मंडळी, झाडाला जेव्हा आपण पाणी देतोय ना तर ते योग्य प्रमाणात द्यायचं आहे. ओव्हर वॉटरिंग करायचं नाही, यामुळे झाडं खराब होतात. तसेच याचं ड्रेनेज होल जे असतं तेही प्रॉपर असलं पाहिजे. पाणी दिलं की झिरपून जायला पाहिजे. पाणी त्यात साठून राहिलं की तुमच्या कुंडीलाही त्याचा नुकसान होतं, तसेच प्लांटही सर्वाईव्ह होत नाही. त्यामुळं ही महत्वाची टिप आहे, ओव्हर वॉटरिंग करायचं नाही. आय होप तुमचे कन्फ्युजन्स दूर झाले असतील कोणता पॉट बेस्ट आहे तुमच्या गार्डनिंगसाठी. तर प्रत्येक पॉटचे त्याचे स्वतःचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते लक्षात घ्या. प्लांटची रिक्वायरमेंट लक्षात घ्या आणि मग तुम्ही त्याच्यासाठी पॉट निवडा. तर प्लास्टिकचे पॉट तुम्ही इनडोर प्लांटसाठी जास्त करून वापरू शकता. होम गार्डनमध्ये एखादं प्लांट फिक्स त्याच ठिकाणी राहणार आहे त्यासाठी तुम्ही सिमेंटचे पॉट वापरू शकता. आणि क्ले पॉट तुम्ही हे मूव्ह सुद्धा करू शकता. तसं हे फ्लेक्झिबल आहेत बऱ्यापैकी. तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली ते वापरायचे आहेत. आणि सिरॅमिक पॉटचा ॲज सच माझा एक्सपिरियन्स नाही राहिलाय आणि मी नाहीच वापरत माझ्या होम गार्डनमध्ये. एक दोनच आहेत माझ्याकडे आणि ते मी इनडोर प्लांटसाठीच वापरते आहे. मंडळी, मी माझा कुंड्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आय होप तुम्हाला आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट बेसिक्ससोबत. हॅपी गार्डनिंग.